खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचे इंस्टाग्राम रील ॲप आजच फॉलो करा. माझं नाम अमोल बाळासाहेब मांडगे, मुक्काम पुष्टरी हिकुरी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. ही बैल तुम्ही कुठून घेतली, काय वयाचे असताना, आणि बैल शोधण्यासाठी कशा प्रकारे मेहनत घेतली, काय घेतली, ती सगळी माहिती आम्हाला सांगा. बैल आम्ही ही ते एक 11 महिन्याचा होता आणि 16 महिन्याचा होता. आम्ही हरुगिरीमध्ये कुमार सावकार यांच्याकडनं खरेदी केली. तर आम्हाला अशोक कुरी, आजाप्पा कुरी आणि जयपाल सावकार यांनी भरपूर मदत केली आणि शिरस्वान्न दळवा यांचं खूप आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलं आणि त्यांच्यामुळेच आम्हाला ही बैल भेटून गेली. बैल शोधण्यासाठी, ही बैल मिळण्याच्या अगोदर काय काय प्रयत्न केले, कुठं कुठं गेले होते, काय काय केलं? आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच मंगळवेढा आसन, गिरडी आसन, इकडं चडचण आसन, पुढं हरुगिरी आसन, कर्नाटकमध्ये बरंच आम्ही 4-5 दिवस आम्ही माझे सगळे मित्र सगळे आम्ही जण फिरत होतो सगळेच 1-2-4 दिवस. बैल शोधून आणणं हे म्हणजे अवघड काम आहे का सोपं काम आहे? तसं पाहायला गेलं तर सर चांगली वस्तू भेटणं थोडंसं अवघडच आहे, त्यासाठी वेळ पाहिजे त्याला. आता तुमच्या या बैलांचा दिवसभराचा दिनक्रम, खुराक वगैरे काय काय तुम्ही करता? आता आमच्याकडं सकाळी 4:30 आम्ही उठलो की त्यांना गोठ्यातून पहिलं पाहायला घ्यायचं आणि नंतर त्यांना खुराक वगैरे द्यायचं आणि 10 वाजता पाणी वगैरे पाडून परत आमची कडब्याची वैरण असती, मक्काची वैरण असती, ती कुट्टी करून त्यांना द्यायची आणि संध्याकाळी पण 4 वाजता त्यांना पाणी वगैरे देऊन परत कुट्टी एकदा टाकायची आणि संध्याकाळी 7 वाजल्यानंतर परत एकदा मक्काचा बरडा, उडदाचं पीठ, शेंगपिंड असती, गव्हाचा आटा सगळे मिक्स करून त्यांना द्यायचं खुराक. आता तुम्ही दिवसभर तुमच्या कामाच्या व्यापात बाहेर असलं तर मग ते बाकीच्या वेळात हे घरी कोण सांभाळ? वडील असतात, आमच्या मंडळीला पण आधी आई असती, सगळे घरातले सगळे सहकार्य करतात. आतापर्यंत यांच्याकडून किती गायी भरल्या, काय किंवा कसं, कुठून कुठून जवळपासच्या गायी आल्या, त्यांची गावांची थोडीशी नावं सांगा. पुण्याकडनं आल्या, इंदापूरकडनं, इकडं बीड मध्ये गोंदीकडनं गाय आल्या काही, आमच्या राहुरीकडनं गाय आल्या, परत तुम्हाला सांगतो शिरूरकडनं गाय आल्या, हे आमच्या जवळ वडगाव, कर्जत, रेहकुरी, गेवराई तिकडनं आले गाय सगळीकडनं. आता गाय भरण्यासाठी आपण किती फी घेतो? गाय भरण्यासाठी सर आता काय झालं, आमच्या इकडे एक तर नाद नाही लोकांना, थोडंसं एक आपणच प्रयत्न चालू केला, त्यामुळे पैशाचं काही नाही एवढं, पण लोकांनी यावा, थोडंसं आपल्या भागात तयार व्हा हीच मनापासून इच्छा आहे. दादा, आता ही बैल शोधण्यासाठी तुम्ही नक्कीच बऱ्याच जागी फिरला असेल, तर कसा प्रवास होता तुमचा तो? आम्ही जाताना मंगळवेढ्यात गेलो, मंगळवेढ्यात गेल्याच्या नंतर महादेव गराण्यांच्या घरी गेलो, पण तिथं काय झालं, थोडंसं आपलं किमतीचं कुठंतरी जुळतं मिळतं होईना, त्या किमती पारगांगणाला भेटलेलं त्यांची इतकी आपली बी परिस्थिती एवढी घेण्यासारखी नव्हती आणि आपण नवीन नात केलता, इथली काही जास्त माहिती नाही काय नाही, एवढं स्टार्टिंगलाच एवढं थोडंसं रिस्क घेणं थोडंसं मला ही वाटायचं. मग आम्ही तिथं काय बैल आम्हाला कुठं ह्याच्यामुळं काय भेटले नाहीत, कारण की रेट भरपूर होते. नंतर आम्ही रात्रीच्याला 8-8:30 वाजता ह्यांच्याकडे गेलो, म्हणजे माघारीच येत होतो, पण मी एक बाबा चला शेवटची भेट म्हणून आपली श्रीस्थळ अण्णाकडं गेलो आम्ही. मग तिथून त्यांनी जे ना पासंगे असत्यान, आजाप्पा कुरी असत्यान, त्यांचे बंधू अशोक कुरी असत्याल, त्यांनी आम्हाला सगळ्यांनी मिळून जयपाल सावकारांच्या घरी आम्हाला ही बैल मिळून दिली. तसं पाहायला गेलं तर एवढं सोप्या सगळ्या गोष्टी नाही त्या, पाहणं भरपूर आमचा वेळ पण गेला, पण वेळ काढला तर होत आहे समजा. श्रीशैल दळवाई यांच्याकडे गेल्यानंतर मग कशा प्रकारे पुढची प्रक्रिया झाली? अण्णांकडे गेल्यावरती आम्ही सगळे दिवसभर 2 दिवस झाले परिस्थिती त्यांना अण्णांना सांगितली सगळे. मग अण्णाला शेवट म्हणलं, वा मोकळीची घरी जायचं, अण्णा आम्हाला तुमच्या बैलापासून जर राजापासून जर एखादा तयार झाला असला कोण तर आम्हाला एक कव्हायला पण द्या. मग त्या अण्णांना थोडंसं वाटलं की वही सांभाळणारी माणसं येतं, नवीन नात करते, तर अण्णांनी थोडंसं आमच्यावरती विश्वास टाकून आम्हाला हरुगिरीतला पत्ता दिला. त्यांना फोन करून विचारलं की बैल आहेत का तुमच्याकडे, ते म्हणले आहेत बैल खोंड आपल्याकडं, तर आम्हाला त्यांनी हरुगिरीत लावलं आणि तिथनं मग तिकोणी राजाची पायदास आपल्याला दोन्ही पण ही भेटून गेली. आता तुमच्या भागामध्ये खिलार वाढण्यासाठी तुम्ही मित्रमंडळींमध्ये गाय घेऊन देणं किंवा अजून काही त्यांच्यामध्ये आवड निर्माण करणं कशा प्रकारे प्रयत्न करता? आता ही आमचे सगळे मित्रमंडळी ती सगळे आता ह्यांना गाय घेऊन तिकडून आणल्या, तर मग सगळे सर्व्हिसला माणसं ते नगरसेवक येतं, ते सर येतं, ते इंजिनियर येतं, सगळी मोठमोठी माणसं येतात, पण माझ्यासाठी त्यांना नाद लागला, माझ्यासाठी हाक मारलं की सगळी माझ्यासाठी पळत येते सगळेजण आणि त्यांना पण नाद लागला त्यांच्याकडे एक गाय, आता सगळ्यांकडे वासरं, आता ह्यांच्याकडे पण तयार झालेत वासरं आपल्या बैलावरचीच आणि आहेत त्यांच्याकडे एक 1-2 गाय. आता पलीकडचे सचिन आमचे बागले, त्यांनी काल परवा दिवशी शेजबागवळावर एक गाय त्यांना मिळाली चांगली.
आणि आम्हाला थोडंसं तुमच्या या भागामध्ये पाऊस कसा असतो, शेतीमध्ये काय पिकतं, कसं असतं, पाणी कमी आहे जास्त आहे, तर कशा प्रकारे ह्या वातावरणात तुम्ही सांभाळता थोडंसं ते सांगा. आता आमच्याला जर पाहायला गेलं तर सर आमचा पूर्ण भाग ड्रायच आहे आमचा, म्हणजे आम्हाला पाऊस कमीच असतोय आणि शेतीला पाणी म्हणजे पावसावरच आपले शेततळे वगैरे करूनच. आमच्याकडं मुख्यतः पीक फक्त हेच असतं, आपलं ज्वारी किंवा बाजरी ह्याच्यावरतीच. काळबा होतो राहणार, पण आमच्या उन्हाळ्यात थोडीशी ह्याची हिरव्या चाऱ्याची अडचण होती, पण हे मित्रमंडळीचे भरपूर सहकार्य मला, ते कुठून बी अवेलेबल करून आमच्या ठिकाणी आहे तमक आपल्याला ते करतात, अवेलेबल आणून देतात, सगळं करतात. आता जर तुमच्या या गावामध्ये जर एखाद्या गाई मालकाला गाय घेऊन गाय भरवण्यासाठी यायचं असेल तर त्यांनी बिगवण किंवा असं कुठून यायला रस्ता इथं नक्की रेखुरेल जर यायचं म्हणलं तर बिगवणहून डायरेक्ट कर्जतला येतं, राशीनहून कर्जतला आलं तर त्याला कर्जतून आमचं गाव 7 किलोमीटर आहे. रेखुरी अभयारण्य म्हणलं तर पूर्ण महाराष्ट्रात काळूट अभयारण्य आमचं प्रसिद्धच आहे. इकडून नगरवरनं यायचं म्हणलं तर वालोडवरनं नगरला नगरवरून रेखुरीत येता येते. इकडून श्रीगोंद्यावरनं यायचं म्हणलं तर तेच एकच मार्ग वालोडून डायरेक्ट रेखुरीत येता येते. मध्यवर्ती गाव आहे आमचं. आता तुम्ही तुमच्या वडील असतील आजोबा असतील त्या काळात पण एक हिलरचा नाद होता का, कशा पद्धतीचं होतं ते थोडंस? आमचं तसं पुढील फारच नाद होता, आम्हाला आजोबांकडे होतं, वडिलांनी पण पाळले, पण एवढी जातीवंत नव्हती म्हणजे देशी आपले शेतीसाठी वैलं होते आमच्याकडं. आणि आताच म्हणजे नाद तसा खिलरचा प्युअर जातीवंतचा आताच नाद आहे म्हणजे. आता तुमच्या आजोबा वडिलांचा नाद होता तो तुम्ही पुढे अजून चांगल्या पद्धतीने चालत, आता तुमची मुलं कशा प्रकारे याच्यात सक्रिय आहेत? हो एक आहे, हा मुलगा आहे आमचा, भरपूर नाद आहे त्याला, सारखं जाणं बैलांपाशी, त्यांना खाजवणं गोंधळ म्हणजे ऑटोमॅटिकच त्याला ते नाद लागत गेला. मग आता या बैलांना वळू बैलांना तुम्ही शेती काम किंवा गाडीला झोपणं असं काही ट्रेनिंग दिलेलं आहे का? हो त्याला चालू, गाडीला व्यायाम चालू आहे, कधी कधी रानात नेऊन कधी पेरणं कधी आवताला, म्हणजे काय होतं त्यांना पण व्यायाम थोडासा भेटतोय आणि त्यांची जर हाडं मजबूत राहते थोडीशी, नाही का? माझं नाव अमोल बाळासाहेब मांडगे, मुक्काम पोस्ट रहिकोरी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. फोन नंबर 93098907211. सर नमस्कार, तुमचं आम्हाला संपूर्ण नाव गाव सांगा आणि कशा प्रकारे खिलार संगोपन तुमच्या भागामध्ये चालू आहे किंवा काय, आणि काय अमोल दादांबरोबर बद्दल सांगता तुम्ही? नमस्कार, सचिन दत्तात्रय सोनमळे, राहणार कर्जत, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. आमचे मित्र अमोल मांडगे हे ड्राय भागात असून सुद्धा खिल्लारचा जोपासना एकदम चांगल्या प्रकारे करत आहेत, त्यांना आम्ही सगळेजण पाहिजे तशी मदत करत असतो वारंवार. शिंदे सर असतील, दत्तादनपुरे असतील, किशोर बहिलमे असेन, आम्ही कर्जत परिसरातले त्यांना वेळोवेळी पाहिजे तशी त्या पद्धतीत मदत करत असतो. त्याबरोबर त्यांच्या घरातून त्यांचे वडील असतील, आई असेन, आमच्या वहिनी असतील, सगळे त्यांना भरपूर प्रमाणात मदत करत असतात. आमच्या भागात खिलारचं जोपासना वाढावी अशी अमोलरावची इच्छा आहे, त्यांना आम्ही ती इच्छा पूर्ण करण्यासाठी कायम मदतीत असतो. माझ्याकडं सुद्धा दोन खिल्लार, दोन दाती वासर आहेत व एक आदत गावरान गाय आहे. सर नमस्कार, आम्हाला तुमचं नाव सांगा, गाव सांगा आणि तुमच्या भागातलं खिल्लार संगोपन. आणि आपण असं म्हणतो की तुम्ही आता शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवता, तर विद्यार्थी खरं तर घरातनं पहिलं शिकतो, मग नंतर तो शाळेमध्ये गुरुजींकडून सर्वात जास्त शिक्षण घेत असतो, तर त्यांना पण आपला देशी गोवंश सांभाळावा किंवा काय, तर कशा पद्धतीचं तुमच्याकडून त्यांना मार्गदर्शन असतं किंवा तुमच्या गावात ओव्हरऑल कशा पद्धतीचं हे चालू आहे? नमस्कार, माझं नाव संजय बापूराव शिंदे, मूळ आमचं गाव दुर्गाव. नोकरीनिमित्त मी कर्जत शहरामध्येच दळवी वस्ती या ठिकाणी आहे. या ठिकाणी अमोल असतील, सचिनबाई असतील, या सर्वांनी, किशोर असेल, त्यानंतर आता हे बागल साहेब आहेत, या सर्वांनी, दत्ता शेटतनपुरे आहेत, या सर्वांनी एक खिलारची पैदास आपल्या भागात असावी या निमित्ताने बरेच दिवस झालं आम्ही प्रयत्न करत होतो, परंतु योगायोगानं अमोल शेटनं ही जोडी आणली, त्याच्यानंतर दत्ता शेटकड पण एक जोडी आहे चांगल्या पद्धतीची आणि सचिनबाई यांकडे सुद्धा आहे आणि काल परवा बागल साहेबांनी पण एक जातीवंत गाय आपल्या या परिसरामध्ये आणलेली आहे. तर आम्हाला सर्व मित्रपरिवारांना याचा आनंद आहे की आपल्या भागामध्ये सांभाळणारी चांगली माणसं आहेत, परंतु त्यांना एक प्रेरणा नव्हती, त्यांना एक दिशा नव्हती आणि ती दिशा मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. आणि अमोल शेटनी ज्यावेळेस ही दोन ब्रिडिंगसाठी वळू आणले त्यावेळेस त्यांनासुद्धा वाटलं होतं की आपण आणलेत पण आता काय अडचण येईल का, परंतु
आम्ही अवतीभोवतीच्या शेतकऱ्यांना, आमचे काही मित्र परिवार असतील त्यांना प्रोत्साहित करून आज आम्ही जवळपास 100 सव्वाशे गाय या वळूंकडून ब्रीडिंग केलेली आहे आणि त्याची जातीवंत वासरंसुद्धा 1-5-7 वासरंसुद्धा आमच्या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीचे आहेत. तर याच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी घडत गेल्या त्या अतिशय चांगल्या घडत गेल्या आणि त्याच्यामुळं आमचा एक मित्रपरिवार पण तयार झाला याचासुद्धा एक आम्हाला मोठा आनंद आहे. आणि ही जी पशुधन आहे की खिलार पैदास ही आमच्या भागामध्ये कमी प्रमाणात होती, जातीवंत जी पाहिजे ती नव्हती, ती आता होईल याचा एक वेगळा आम्हाला आनंद या माध्यमातून मिळत आहे. माझं नाव सचिन बबनराव बागल, मी राहणार नांदगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर. माझ्याकडे आता एक सिद्धापूर खाणीची जातीवंत खिलार गाई आहे. तर आमचे मित्र अमोल शेठ शिंदे सर, सचिन सोनमाळी, किशोर भैलुमे, आम्हाला पहिल्यापासूनच या गोष्टींचा नाद होता, म्हणजे खानदानीच नाद होता आम्हाला. पहिल्यापासून आमच्याकडे घरी पण बैल असायचे पण जातीवंत बैल आमच्या भागात कमी प्रमाणात आढळायचे. त्यासाठी आमचे प्रयत्न जातीवंत बैल पैदा करणं, त्यातून पुन्हा पुढच्या पैदाशी घेणं हे आम्हाला त्याचा आवड छंद लागला. त्यानंतर मग आम्ही चांगल्या प्रकारच्या गाई शोधायचा प्रयत्न चालू केला आणि 1-2-4 महिन्याच्या प्रयत्नातून माझ्याकडे एक चांगली गोवंशाची जात आली. नमस्कार, मी जीवन बाळकृष्ण चव्हाण, मुक्काम निनाम तालुका जिल्हा सातारा. आम्ही इथं कर्जतला आज बैलगाडी शर्यत आहे, त्याला आमचा सुंदरंती पक्षा घेऊन आलो आहे. आमची नामांकित बैल 1-3-4 पळतात चांगली. आम्ही इथं शर्तीला आलेलो होतो, त्यावेळेला इथं बह्या अमोल शेठची बैल आहेत, त्यांची मुलाखत चालू होती. इथं आता आम्ही आलो होतो, बैलं भरपूर चांगली सांभाळलेली आहेत. जातीवंत जनावर म्हणजे 1 नंबर, इथं भागात परिसरात सांभाळायचं एवढं सोपं काम नाही, पण त्या लोकांनी चांगली बैलं 1 नंबर बैलं सांभाळलेली आहेत. ठीक आहे. आता शर्यत बंदी उठली, कुठला फायदा तुम्हाला शेतकऱ्यांना होतो? आता अशा प्रकारचे वळू ते सांभाळतात की जेणेकरून पैदास चांगली पडेल, काय फायदा तुम्हाला होणार? फायदा म्हणजे लोकांना आता रोजगाराची कमी होती, गरीब शेतकऱ्यांना जनावर हे बैल आता वासरू एखादं तयार झालं तर त्या वासराची भरपूर किंमत होती. आता कमीत कमी 10 लाख 20 लाख 15 लाख ज्या पद्धतीनं ती वासरू पडेल त्या पद्धतीनं त्या वासराची किंमत व्हायला लागली. आता शेतकऱ्याला भरपूर त्यातनं फायदा होणार आहे. नमस्कार, मी अनिकेत अंतम खाडे, राहणार सातारा. कर्जत महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यती दरम्यान आल्या खिल्लार महाराष्ट्राची शान ह्या चॅनलद्वारे अखंड महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात जे आपले खिल्लार गाई बैल असतील यांची जोपासना कशी करावी ह्या दरम्यान सगळ्यांना समजलं जात आहे. आणि आता इथं कर्जतमध्ये आल्यानंतर अमोलदादांची हे घरचा साज म्हणजे आपले 2 वळू उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी सांभाळलेले आहेत. आम्हाला वाटलं नव्हतं एवढं इकडे असे कोण नाद करतील, पण अमोलदादांच्या मार्फत ह्या भागात पण चांगली बैलं सांभाळत आहेत हे असं दिसून येत आहे. आम्ही तुमचं चॅनल पाहिजे, तुमचं चॅनल पाहिजलं आम्ही म्हटलं आम्हाला अशीच खिल्लार जोडी घ्यायची. मग ते कामानिमंत बाहेर गेलं, मी आई सासरे आम्ही सगळे मिळून असं धरतो, पाणी पाजतो, सकाळी खायला टाकायचं, दुपारा परत पाणी पाजायचं 5 वाजता, खुराक द्यायचं 2 टाईम. आता अमोल दादा काल सांगत होते की मागे एकदा बैल विकायची होती तर तुम्ही विकून नाही दिली, का बरं काय म्हणजे? काहोस म्हणून नाही विकून दिली, नाही का असे 4 माणसात असे ओळखी होते आता आणि गाई जास्त नाव होत त्याच्याबरोबर, बैल चांगले येत, गरीब येत. हे बैलांची भीती नाही वाटत का तुम्हाला? नाही वाटत, भीती नाही वाटत. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.